दोन दिवसापूर्वी बीडमध्ये आंदोलनाला हिंसक वळण मिळालं आणि क्षीरसागर कुटुंबाचा जो बंगला आहे त्याच्यावरती हल्ला करण्यात आला. आधी घोषणाबाजी झाली, दगडफेक झाली आणि त्यानंतर बंगला जाळण्याचा प्रयत्न झाला. माझ्यासोबत जयदत्त अण्णा क्षीरसागर आहेत बोलण्यासाठी. अण्णा, कसं पाहता या गोष्टीकडे? नाही, पण ही दुर्दैवी घटना आहे. आणि बीड जिल्ह्याचा राजकीय आणि सामाजिक इतिहास पाहिला आपण निजाम कालापासून, तर इथे जातीजातीमध्ये सौहार्द आणि सर्वधर्मसमभाव हा जाणीवपूर्वक जोपासला गेला. छुटपुट घटना, लहान मोठ्या घटना, निदर्शनं, आंदोलनं ही झाली आणि राजकारणात होतात. राजकारणामध्ये मतमतांतर असणं आणि राजकीय भूमिका विभिन्न असणं हे क्रमप्राप्त आहे, त्याबद्दल कोणाचा आक्षेप नाही. परंतु का ह्या गेल्या 3 दिवसात ज्या जिल्ह्यात घटना घडल्या त्या मला वाटतं की ब्रिटिशाच्या आणि निजामाच्या काळात पण घडल्या नाहीत, एवढ्या क्रूरपणे, एवढ्या निर्दयपणे घरं जाळणं आणि घरातले माणसं जिवंत मारणं, अशा प्रकारे हल्ला करणाऱ्या नियोजित घटना, त्याच्यामध्ये पेट्रोल बॉम्ब फेकणं, त्याच्यामध्ये टायर जाळणं, त्याच्यामध्ये सगळ्यांना कोंडणं आणि हल्ला करणं, मला वाटतं हे अतिशय दुर्दैवी बाब आहे. कोण आहेत हे हल्लेखोर जे आहेत, हल्ला करणारे कोण आहेत, कुठल्या समाजाचे असतात? नाही, ह्यात सकलदर्शनी तर सर्व समाजाची लोक दिसतात, म्हणजे विशिष्ट समाजाचे आहे नाही, सकलदर्शनी ती परिस्थिती आहे. पण तपासांती या गोष्टी स्पष्ट होतील की कुठली लोकं होती, कुठल्या उद्देशानं आली होती, काय त्याच्यामागचं नियोजन होतं आणि मास्टर माइंड कोण होतं. आणि आमची मागणी तीच आहे की याच्यामागचा मास्टर माइंड तपासायला पाहिजे. कारण एवढ्या बीड जिल्ह्यामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये अशा प्रकारच्या घटना कधी घडल्या नाहीत आणि अशा घडायला सुरुवात झाली तर त्याची लागण सगळीकडे दुर्दैवानं होऊ शकते. आणि हे रोकथाम करण्याची भूमिका पण सरकारची आहे आणि आता प्रशासन चौकशी करत आहे. एकंदरीत काय चित्र होतं ज्यावेळेस घराला आग लावण्यात आली? आतमध्ये कोणकोण कुटुंब होतं, किती जण होते? तुम्ही ज्येष्ठ आहेत, कुटुंबप्रमुख आहेत तुम्ही. नाही, हे लागल्यावर मला फोन आले तिथं. आत सगळीच होती जवळ, म्हणजे लहान भाऊ भूषण, त्याची बायको दीपा, संदीपची बायको, मुलं, योगेश त्याची बायको, त्याची मुलं, ही सगळी जबाबदार परिवाराची सदस्य घरातच होती. आणि त्यांना बंद करण्यात आलं, कोंडण्यात आलं, रॉकेलचे, पेट्रोलचे कुठले कुठले साहित्य निघाले ते फेकणं, टायर जाळणं, बाहेर पडू न देणं, आणि अनेक कार्यकर्त्यांनी मदत केली. मग मागच्या भिंतीवरनं शिड्या लावून उतरायच्या बाबतीत मग कार्यकर्त्यांनी फोन केले, मी कार्यकर्ता सांगितले सगळे तिथं मागच्या बाजून जा आणि त्यांना उतरून घ्या. आणि झालं ते सुदैवानं, परमेश्वर कृपेनं सगळ्यांचे प्राण वाचले, मनुष्यहानी झाली नाही. काय नेमका उद्देश असावा त्यांचा, आतमध्ये तुम्हाला कोंडणं, त्याच्यानंतर आग लावणं, गाड्या कसं, म्हणजे विचित्र. मला आत्ताच काही सांगता नाही, जोपर्यंत चौकशी आणि ती ह्याच्यामागं कोण आहे आणि कोणी त्यांना पेटवलं, ह्या लोकांना कोण घेऊन आलं, हे जोपर्यंत चौकशीत सिद्ध होत नाही पुराव्यानिशी मी भाष्य करणं उचित होणार नाही. त्याच्यावर क्षीरसागरांना कुठेतरी टार्गेट केलं जाते का? कारण एक बंगला नाही, तुमचे कार्यालय असतील, तुमचे संस्था असतील. भूमिका स्पष्टच आहे ना, मी भाष्य करणं काय होऊ शकेल. कोण आहे वाटतं असं, कोणावर संशय आहे, कोणी राजकीय वैरी आहे? मी आत्ताच काही प्राथमिक स्तरावर या बाबतीत काही बोलू शकणार नाही, परंतु चौकशांती ह्या गोष्टी निश्चित स्पष्ट होतील असं मला वाटतं. एवढी मोठी घटना होते, 30 फीट अंतरावर तुमच्या पोलीस मुख्यालय आहे, ज्या मुख्यालयामध्ये 500 ते 1000 जवान असतात, बंदूकधारी शस्त्रधारी जवान असतात, मात्र तिथे एकही कर्मचारी दिसून आला नाही. ते पाहतो ना चौकशी, आता ते तो पण मुद्दा आहे आपण बोलता, तो त्याची चौकशी होईल ना, चौकशी तोही मुद्दा आहे. प्रकाश सोळंके यांचंही घर जाळण्यात आलं, त्यांनी आरोप केला आहे की राजकीय षडयंत्र आहे, राजकीय कोणीतरी वैरी आहे म्हणून माझं घर जाळलं. नाही, तो दादा त्यांचा प्रांत आहे, तो म्हणजे त्यांचा विषय आहे, ते त्याविषयी अधिकृतीने भाष्य करू शकतील. अण्णा, गेल्या 40 ते 45 वर्षापासून क्षीरसागर कुटुंबाचा एक इतिहास आहे, अशा पद्धतीनं कधी जीवघेणा हल्ला झाला होता, जिवंत जाळण्याचा प्रयत्न कधी असा झाला होता? नाही नाही, असं कधी होणं मागच्या 50 वर्षामध्ये मी पाहिलं नाही आणि जिल्ह्यातही कुठं घडलं नाही आहे, म्हणजे आमच्यावरच नाही, जिल्ह्यातही कुठं घडलं नाही. उलटं अनेक ठिकाणी आपण मदत केली, अनेक ठिकाणी जिथं लोक अडचणीत आले, कुठल्याही जाती धर्माच्या असो, सगळ्यांना मदतच केली आणि कधी कुणाशी वैरभाव किंवा जाती दुश्मनी, राजकीय मतभेद असतील,
परंतु मनभेद किंवा अशा टोकावर जाऊन कुणाला बदला घेणं, कुणाचा छळ करणं हे कधी आयुष्यात आपण केले एवढं मदतीच केलेलं आहे. तुम्ही प्रशासनाशी बातचीत केली आहे का, गृहमंत्र्याशी काही संवाद झाला आहे का, तुमची काय मागणी राहणार आहे या सगळ्या घटनाला अनुसरून? आमची एकच प्रमुख मागणी आहे की सखोल चौकशी यात व्हावी. मुळापर्यंत जाऊन त्याच्यामागं कोण आहे, नुसते समोरचे नाही, मागं पण नियोजन कुणी केलं आहे हे पण चेहरे समोर यावेत आणि सगळ्यांना नियमाप्रमाणे शासन व्हावं. कुठेतरी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे हा तपास केला जावा असं वाटतंय तुम्हाला? नाही, आता पाहू ना. आता नवीन अधिकारी त्यांनी नेमलेत कुमावत साहेब नावाचे, काय निष्पन्न होतं ते आपल्याला कळेल काही दिवसात. तुम्ही आज आलायत मुंबईवरनं, कुटुंबाशी चर्चा झाली, बातचीत झाली, काय म्हणणं आलं कुटुंबाचं, हातबल झालेलं कुटुंब दिसतंय? नाही नाही, तात्पुरतं त्यांना वाटलं ते, परंतु शेवटी सगळे परिवारातले सदस्य हे नवीन जोमानं ताकदीनं उभा राहून येणार आहेत. आम्ही यात काही खचून जाणारे नाहीत, म्हणजे आम्ही सुसंस्कृत आहोत, समजदार आहोत, त्याचा अर्थ असा नाही की आम्ही खच खाणारे आहोत. कुठल्याही संकटाला मुकाबला करणं, त्याच्यावर मात करणं आणि त्यातनं मार्क काढणं ही आमची परंपरा आहे काकूनानापासूनची. संदीप असतील, योगेश असतील, यांच्यासोबत काही बातचीत झाली, तुमची काही संवाद झाला आहे, नेमकी घटना कशी घडली काही विचारपूस केली तुम्ही? नाही, विचारपूस झाली, चर्चा झाली नाही माझी. आता पुढचं पाऊल काय राहील? एवढं मोठं नुकसान झालं आहे, कितीचं नुकसान झालेलं आहे? नाही, आता जिथं इन्शुरन्स असेल तिथं इन्शुरन्स मिळेल, जिथं इन्शुरन्स नाही तिथं नुकसान वैयक्तिक झालेलंच आहे, त्याला इलाज नाही. अशा घटनानं कुठंतरी बीड हादरलेला आहे, कुठंतरी काळीमा फासणारी घटना असं वाटते, दुर्दैव आहे. हो, बीडच्या इतिहासाला काळीमा फासणारी ही घटना आहे. स्वप्नात न येणारी आणि कुणाही शत्रूच्या घरामध्ये न घडावी अशी घटना आहे ही. आणि मला वाटतं हे दुर्दैव आहे, अशा प्रकारे एवढी अतिरेकी आतंकवादी घटना क्रूर आणि निष्ठूर काळजानं करणं ही अतिशय शोकांतिक आहे. सध्या चर्चा अशी होती, जाणीवपूर्वक क्षीरसागर ओबीसी आहेत म्हणून त्यांना टार्गेट केलं जातं, घर जाळण्याचा प्रयत्न झाला अशी चर्चा आहे, कसं पाहताय इकडे? नाही, ते तपासांती आता निष्पन्न होईल. आता यावेळेस भाष्य करणं उचित राहणार नाही, पण तपासांती ते निष्पन्न होईल नक्कीच. हे होते जयदत्त अण्णा क्षीरसागर. मुंबईवरनं घटना घडल्यानंतर ते पहाटे आलेले आहेत, कुटुंबाशी बातचीत झाली, त्यांचे पुतणे जे आहेत आमदार संदीप क्षीरसागर, दुसरे पुतणे योगेश क्षीरसागर, त्यांच्या कुटुंबात ते होते, त्यांच्याशी त्यांनी बातचीत केलेली आहे. आणि आम्ही कुठेही कच खाणार नाही, आम्ही संघर्ष करू, आम्ही लढू असा आता इशारा पण त्यांनी दिलेला. एकंदरीत ह्या सर्व घटनेची जी चौकशी आहे ती अत्यंत पारदर्शकतेनं होणं गरजेचं आहे, अशीही मागणी आता जयदत्तांना क्षीरसागर यांनी केलेली आहे. कॅमेरा पर्सन दिनेशसह मी महेंद्रकुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.